का सकल सृजन हो करा प्रभु समान भक्त गणांचा या समूहात प्रभु यशाचे गा नवे गीत गा सकल सृजन हो करा प्रभु समान भक्त गणांचा या समूहात प्रभु यशाचे गा प्रभु निर्मित इसरायल जनगा गा हर्षाने प्रभु गुण गान सियोनि करानो निज नृपास थय थय नाचा हर्ष भराने नवे गीत गा सकल सृजन हो करा प्रभु समान भक्त गणांचा या समूहात प्रभु यशाचे गा पवित्रात्मा यांच्या नावे आमेन प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा बंधू भगिनींनो 4 ऑगस्ट रोजी उपासनेमध्ये आपण सेंट जॉन मेरी वियाने ह्या संताचा स्मृती दिन साजरा करीत असतो. आपण आज ह्या मिसेमध्ये जगातील सर्व फादरांसाठी प्रार्थना करू. दीक्षा घेतलेले सर्व धर्मगुरू यांची आपल्या ख्रिस्त सभेला आणि जगालासुद्धा किती मोठी गरज आहे हे आपल्याला माहिती आहे. आपले फादर पॅरिशमध्ये म्हणजे आपल्याला खूप आदरणीय असे वाटतात. त्यांची गरज आपल्याला नेहमी असते. मग जन्म झाल्यावर, मूल वाढत असताना, मोठं झाल्यावर, वयात गेल्यावर आणि नंतरसुद्धा मरणाच्या वेळी, म्हणजे धर्मगुरूंच्या अवतीभोवती आपलं जीवन असते. आपण आपल्या सर्व फादरांसाठी प्रार्थना करू, विशेष करून आपल्या वसई धर्मप्रांतामध्ये जे सर्व फादर्स, धर्मप्रांतीय फादर्स आणि व्रतस्थ, आपल्याकडे जेझुइट फादर्स आहेत, टॉनबॉस्कोचे फादर्स आहेत, फ्रान्सिस्कन फादर्स आहेत, फ्रान्झिलियन फादर्स आहेत, अनेक आपल्या व्रतस्थ संस्थेचे फादर आणि आपले धर्मप्रांतीय फादर, विशेष करून त्यांच्यामध्ये जे निवृत्त झालेले आहेत, कारण त्यांचं वय होऊन आता त्यांना काही काम जमत नाही, परंतु ते सुद्धा आपल्यासाठी प्रार्थना करीत असतात, त्यांना तुम्ही बघत असतात. आजच्या दिवशी थोडंसं काहीतरी दान वर्षभर त्यांना थोडंसं पुरेल असं आपण गोळा करीत असू. त्यानंतर आपले काही फादर्स आजारीपणामध्ये असतात, त्या सर्वांसाठी प्रार्थना करू. काही अडचणीमध्ये असतात, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू. संपूर्ण मिसेमध्ये आपण फादरांची आठवण करूया, परमेश्वराकडे त्यांच्यासाठी प्रार्थना करू. एकमेव धर्मगुरू, एकमेव याजक प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या धर्मगुरू पदामध्ये, त्याच्या प्रिस्टहूडमध्ये आम्ही आमचं जीवन जगावं म्हणून आपण सर्वजण त्यांच्यासाठी प्रार्थना करू. फादर मला म्हणाले की सिस्टर निर्मला मचाडो ह्या आज देवाघरी गेल्या, करीज भाटातल्या आपल्या त्या आणि पाली येथील. आपण त्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करू. त्यांनीसुद्धा त्यांचं जीवन हे प्रभूला समर्पित केलेलं जीवन त्या जगल्या जीजस अँड मेरी कॉंग्रेगेशन्समध्ये. आपण त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी, त्यांच्या सर्व सिस्टरांसाठी आपण प्रार्थना करू. पवित्र रहस्यांच्या या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आता आपण आठवण करूया, सर्व पापांची कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया.
पश्चातापी लोकांना पापमुक्त करण्यासाठी तुला पाठविण्यात आले. प्रभो दयाळा दया करा, प्रभो दयाळा दया करा. पापी लोकांना पाचारण करण्यास तू आलास. ख्रिस्त दयाळा दया करा, ख्रिस्त दयाळा दया करा. पित्याच्या उजवीकडे तू आम्हासाठी मध्यस्थी करतोस. प्रभो दयाळा दया करा, प्रभो दयाळा दया करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वरा, संत जॉन मेरी व्हियानी ह्यास तू धर्मगुरूची तळमळ आणि लोकांविषयी आस्था ह्यांचे विलक्षण वरदान दिलेस. संत जॉन मेरी व्हियानी यांच्या उदाहरणामुळे आणि त्यांच्या प्रार्थनेमुळे आमच्या बंधू भगिनींना ख्रिस्ताकडे वळविण्यास आम्हाला शक्ती दे व त्याच्याबरोबर सार्वकालिक जीवनाचे वरदान दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात एकाच परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहणाऱ्या व राज्य करणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. इर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वराचे वचन इर्मयाला प्राप्त झाले. परमेश्वर इस्रायलचा देव असे म्हणतो की जी वचने मी तुला सांगितली ती सर्व पुस्तकात लिहून ठेव, कारण परमेश्वर म्हणतो तुझी जखम असाध्य आहे, तुझा घाय भारी आहे, तुझी दाद लावणारा कोणी नाही, तुझ्या घायास उपचार नाही, मलमपट्टी नाही, तुझे सर्व वल्लभ तुला विसरले आहेत, ते तुला विचारत नाहीत, तुझ्या घोर दुष्कर्मामुळे तुझी पापे फार झाल्यामुळे तुला शत्रूप्रमाणे जखम करून क्रूर जनांप्रमाणे शिक्षा करून मी तुला घायाळ केले आहे. तू आपल्या घायामुळे का ओरडतेस? तुझी जखम असाध्य आहे, तुझ्या घोर दुष्कर्मामुळे तुझी पापे फार झाली आहेत, म्हणून मी तुला हे सर्व केले आहे. परमेश्वर म्हणतो मी याकोबच्या डेऱ्यांचा बंदिवास उलटवीन, मी त्याच्या वस्तीस्थानावर दया करीन, नगर पुन्हा त्याच्याच टेकडीवर बांधतील आणि राजवाड्यातून पूर्ववत वस्ती होईल. त्यामधून उपकार स्मरणाचा आणि आनंदोत्सव करण्याचा शब्द उठेल. मी त्यांची संख्या वाढवीन, ती अल्प होणार नाही. मी त्यांचा गौरव करीन, म्हणजे ते शूद्र असावयाचे नाहीत. त्यांच्या मुलांची स्थिती पूर्ववत होईल, त्यांची मंडळी माझ्यासमोर स्थिर राहील. त्यांच्यावर जुलूम करणाऱ्यांना मी शासन करीन, त्यांचा पुढारी त्यांच्यातलाच होईल, त्यांचा नियंता त्यांच्यातूनच निघेल. मी त्याला जवळ आणीन, म्हणजे तो माझ्या सानिध्य राही येईल, कारण माझ्या सानिध्य येण्याचा कोणाच्या मनाला हिय्या झाला आहे, असे परमेश्वर म्हणतो. तुम्ही माझे लोक व्हाल, मी तुमचा देव होईन. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. आपला प्रतिसाद. परमेश्वराने सियोन पुन्हा बांधले आहे. परमेश्वराने सियोन पुन्हा बांधले आहे.
राष्ट्रे परमेश्वराच्या नामाला आणि पृथ्वीवरचे सर्व राजे तुझ्या ऐश्वर्याला भीतील, कारण परमेश्वराने सियोन पुन्हा बांधले आहे, तो आपल्या गौरवाने प्रकट झाला आहे. त्याने निराश्रितांच्या प्रार्थनेकडे लक्ष दिले आहे, त्यांची प्रार्थना त्याने तुच्छ मानली नाही. प्रतिसाद: परमेश्वराने सियोन पुन्हा बांधले आहे. पुढच्या पिढीसाठी हे लिहून ठेवले जाईल. पुढे उत्पन्न होणारी प्रजा परमेश्वराचे स्तवन करील, कारण परमेश्वराने आपल्या उच्च पवित्र स्थानावरून पृथ्वीकडे पाहून बंदीवानांचे उसासे ऐकले, ज्याचे मरण ठेवले होते त्यांना सोडवले. प्रतिसाद: परमेश्वराने सियोन पुन्हा बांधले आहे. तुझ्या सेवकांचे वंशज कायम टिकून राहतील, त्यांची संतती तुझ्यासमोर स्थानिक होईल, यासाठी की त्यांनी सियोनात परमेश्वराच्या नामाची घोषणा करावी आणि यरुश्लेममध्ये त्याची स्तुती गावी. परमेश्वराची उपासना करायला लोक आणि राज्ये एकत्र होतील, तेव्हा असे होईल. प्रतिसाद: परमेश्वराने सियोन पुन्हा बांधले आहे. Hallelujah, 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 Hallelujah. माझ्या देवा, तुझे मार्ग मला दाखव, तुझ्या सत्याला अनुसरून वागायला मला शिकव. Hallelujah, 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 Hallelujah. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्तै लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभु तुसा गौरव असो. मी लोकसमुदायाला निरोप देत आहे, तो तुम्ही तारवात बसून माझ्या पलीकडे जा, असे म्हणून प्रभू येशूने लागलेच त्याच्या शिष्यांना पाठवून दिले. मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर प्रभू येशू प्रार्थना करायला डोंगरावर एकांती गेला आणि रात्रभरही तो तेथे एकटा होता. इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झालेले होते. तेव्हा रात्रीच्या चौथ्या प्रहरी प्रभूला समुद्रावरून चालत शिष्यांकडे येताना शिष्यांनी पाहिले. शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून ते घाबरून गेले, ते भिवून ओरडले, भूत आहे. परंतु येशू त्यांना लागलीच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. तेव्हा पेत्र उत्तर देऊन म्हणाला, प्रभूजी, आपण जर असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा. प्रभू येशूने पेत्राला म्हटले, ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला. परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला. म्हणून तो ओरडून म्हणाला, प्रभूजी, मला वाचवा. येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरले आणि म्हटले, अरे अल्पविश्वासी पेत्रा, तू संशय का धरलास? मग ते सर्व तारवात बसल्यावर वारा पडला. तेव्हा जे तारवात होते ते त्याच्या येशूच्या पाया पडून म्हणाले, आपण खरोखर देवाचे पुत्र आहात. नंतर ते सर्व पलीकडे जाऊन गेन्सरेतच्या भागात गेले आणि तेथल्या लोकांनी प्रभू येशूला ओळखून आपल्या आसपासच्या अवघ्या प्रांतात माणसं पाठवून सर्व दुखणाईतांना येशूकडे आणले आणि केवळ
आपल्या वस्त्राच्या गोंड्यास आम्हाला स्पर्श करू द्या, अशी लोकांनी प्रभू येशूला विनंती केली. तेव्हा जितक्यांनी प्रभू येशूला विनंती केली आणि जितक्यांनी त्याला स्पर्श केला तितके बरे झाले. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. मित्रांनो, हे पर्यायी वाचन आपण रविवारचं जे शुभवर्तमान ऐकलं त्या घटनेला लागूनच ही वाचनं आहेत. प्रभू येशू डोंगरावर एकटा संपूर्ण रात्र प्रार्थना करण्यास गेला हे लक्ष वेधून घेणारं वाक्य आहे. बिशपांकडून दीक्षा घेतलेल्या प्रत्येक फादरांचा आश्रयदाता, प्रत्येक फादरांचा, मग ते धर्मप्रांतीय फादर असोत का कुठल्या व्रतस्थ संस्थेचे फादर असत, दीक्षा मिळाल्यानंतर जो फादर होतो त्याचा आश्रयदाता संत जॉन मेरी विहानी याचा आज स्मृतिदिन आपण साजरा करतो आहोत. 18व्या शतकातील एक प्रमुख धर्मगुरू म्हणून त्यांनी फ्रान्समधील आर्स ह्या गावी त्यांची नेमणूक झाली, तिथं कार्य केलं. मला स्वतःला 9 वर्ष ह्या ठिकाणाजवळ राहण्याचं भाग्य लाभलं. पण जॉन मेरी वियानी तेथे प्रमुख धर्मगुरू असताना व आजच्या परिस्थितीमध्ये त्या फ्रान्समधील लियोन जवळील ह्या आर्स गावी, त्यात गाव पण राहिलं नाही, आज धार्मिक महत्त्व जवळजवळ तिकडचं नाहीसं झालेलं आहे. मी जातो कधी अधूनमधून मला संधी मिळते तेव्हा, आज धार्मिक महत्त्व त्या गावाला राहिलं नाही. फक्त पर्यटक, टुरिस्ट कुतूहलाने भेटीसाठी आर्सला येतात तेवढंच. सर्व अर्थाने परमेश्वराचा मित्र, द फ्रेंड ऑफ गॉड, द मॅन ऑफ गॉड, अशीच सन जॉन मेरी वियानीची ओळख अगदी रास्त होईल. ही वॉज द मॅन ऑफ गॉड सर्व अर्थाने. He was the friend of God. प्रार्थना आणि प्रेम, प्रार्थना आणि प्रेम ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू हा संत लोकांच्या आवडीचा मेंढपाळ आपलं जीवन जगला. प्रार्थना, प्रार्थना माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रेमाने केलेली छोटी मोठी कृत्ये, एका बाजूला प्रार्थना, दुसऱ्या बाजूला प्रेमाने, प्रेमाने केलेली, रडत कणत नाही, कुरकुर करत नाही, प्रेमाने केलेली छोटी मोठी कृत्ये हीच आनंदी जीवनाचा कणा आहेत, असे स्वतःच्या अनुभवावरून सेंट जॉन मेरी वियानी सांगतात. आता प्रार्थना म्हणजे काय? प्रार्थना म्हणजे देवाशी मैत्रीने केलेले हितगुज. संत जॉन मेरी यांनी शिकवतो, प्रार्थना म्हणजे देवाशी मैत्रीने केलेले हितगुज. मेण मेणाला चिकटते तशी आपली प्रार्थना. पापामुळे, आपण केलेल्या पापामुळे आपण प्रार्थना करू शकत नव्हतं, देवाच्या समोर आपण यायला धजत नव्हतो. पण परमेश्वर स्वतः ही अशक्यप्राय गोष्ट शक्य करतो आणि आपण मग त्या परमेश्वराच्या, पापी जरी असलो तरी, उलट पापी असतील तर जास्त गरज आहे आपल्याला, त्याच्याकडे जायचं आणि त्याच्या मैत्रीमध्ये जगायला लागायचं. म्हणजे धूपाचा सुगंध जसा वर जातो तसा परमेश्वर आपली प्रार्थना बघून आपणाविषयी प्रसन्न होतो, संतुष्ट होतो. आपली अंतःकरणे गौण आणि नगण्य आहेत, छोटीशी अंतःकरणे आपली. म्हणून आपल्याला मत्सर, हेवा अशा प्रकारचे षड्रिपू ह्यांनी संपूर्णपणे काबीज केलेलं असते. पण आपण जरी आपली अंतःकरणे गौण आणि नगण्य असली तरी प्रार्थनेमुळे ती बहुमोल, अत्यंत व्यापक, मोठी आणि उपयुक्त बनायला लागतात. पाण्यात मासा तशी प्रार्थनेत मग्न झालेली व्यक्ती
totally at home with God and with oneself. प्रिय व्यक्तीला भेटायला जाताना आपण आपला हेतू, आपले विचार, आपले शब्द, आपली कृती किती स्पष्ट आठवत असतो त्या व्यक्तीला. आपण आपल्या प्रेम असलेल्या व्यक्तीला भेटायला जातो तेव्हा, पण देवळात आल्यावर मात्र आपण चित्त शून्य असे बनतो. का? मैत्री नाही देवाशी. म्हणून जर आपण देवापाशी आल्यावर पूर्ण श्रद्धेने, शुद्ध अंतःकरणाने, निर्मळ मनाने आणि निगर्वी स्वभावाने जे काही मागू ते आपला मित्र, परमेश्वर आपला मित्र, तो मित्र आहे आपला, आपणाला देईलच याची खात्री बाळगायची आणि प्रार्थना करायची. मित्रांनो, आपण प्रार्थना करू ह्या संताकडे. हे संत जॉन मेरी विहाने, आमच्या सर्व फादरांना, विशेष करून आमच्या वसईतील सर्व फादरांना, आम्ही अहिक गोष्टींना चिकटून न राहता आम्ही नम्र, साधे, सच्छील, शुद्ध व आजाऱ्यांविषयी कळवळ आणि गरिबांचा कळवळा असलेले पवित्र साक्रामेंतातील प्रभू येशूशी एकनिष्ठ झालेले सेवामय असे मेंढपाळ बनावेत. आम्हाला तुझी कृपा आणि शक्ती दे. आमेन. प्रभु रे काय तुला, प्रभु रे काय तुला, तुझेच अवगे जीवित वैभव काय तुला देऊ, प्रभु रे काय तुला, प्रभु रे काय तुला, नक्षत्रांच्या अगणित ज्योती तुझ्या प्रांगणी पहाऊ जळती, नक्षत्रांच्या अगणित ज्योती तुझ्या प्रांगणी पहाऊ जळती, शशिरवी दीप झळकती तुझ पुढे वात कशी लावू, प्रभु रे काय तुलावाहू, प्रभु रे काय तुलावाहू. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचेही कल्याण हो. हे प्रभू, तुझ्या प्रजाजनांकडून आम्ही आणलेल्या ह्या दानांचा स्वीकार कर. संत जॉन मेरी वियानी याच्या सन्मानार्थ आम्ही अर्पण करीत असलेल्या ह्या तुझ्या स्तुती बलिदानाद्वारे आमच्या तारण मार्गावर आम्हाला सहाय्य कर, ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहेत. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वर, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. संत जॉन मेरी वियाने ह्याच्या सन्मानार्थ हा स्मृती दिन आज साजरा होत आहे. त्याच्या पवित्र आचरणाकडून तू आम्हाला स्फूर्ती देतोस. संत जॉन मेरी वियाने ह्याच्या उपदेशातून तू आम्हाला बोध करतोस आणि त्याच्या प्रार्थनेमुळे तू आमचे संरक्षण करतोस. म्हणून सर्व दूत आणि सर्व संत यांच्या बरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. पावन 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 तम हे शक्तिशाली तू प्रभुवरा, प्रभुवरा तुझा गौरवे अखंड भरली, पुनित जाहली स्वर्ग धरा,
जय 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 जयकार प्रभुचा यशो गीत गान भांतरा परमैशाचा पावन नामे एत धन्यतो जनांतरा जय 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 जयकार प्रभुचा यशो गीत गान भांतरा पावन 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 तम हे शक्तिशाली तू प्रभुवरा प्रभुवरा। हे स्वर्गीय पित्या, तू खरोखर पवित्र आहेस। सारी सृष्टी रास्तपणे तुझी स्तुती गाते। पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे तू सर्वांना जीवन देतोस आणि पवित्र करतोस। तुझ्या नावाच्या गौरवासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिपूर्ण बली अर्पण करण्याकरिता प्रत्येक युगात तू मानवाला आपल्या जवळ आणतोस। हे पित्या, आम्ही ही दाने घेऊन तुझ्या जवळ आलो आहोत। पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ही दाणी तू पवित्र कर। ही दाणी तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे शरीर आणि रक्त बनोत। त्याच्याच आज्ञेने आम्ही हा ख्रिस्त प्रसाद विधी साजरा करतो। ज्या रात्री त्याचा विश्वासघात करण्यात आला, त्याच रात्री त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व आभार मानली आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार, मरणांतुनी प्रभु येशू उठला, येईल जगती पुनः भेटीला, श्रद्धेचा या पुनरुच्चार। हे पित्या, तुझ्या पुत्राने आमच्या उद्धाराकरिता स्वीकारलेल्या मरणाचे, त्याच्या वैभवपूर्ण पुनरुत्थानाचे व स्वर्गार होण्याचे आम्ही पुण्यस्मरण करतो। ख्रिस्त वैभवाने पुन्हा येईल तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहतो व तुझ्या आभारासाठी हा पवित्र आणि जिवंत बली तुला अर्पण करतो। तुझ्या ख्रिस्त सभेच्या ह्या बलिदानावर तू आपली कृपादृष्टी वळव। तुझ्याबरोबर आमचे सख्य घडवून आणण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणाऱ्या ह्या बलीवर दयापूर्ण नजर टाक। ख्रिस्ताच्या शरीराने आणि रक्ताने पोचलेली आम्हा सर्वांची हृदये पवित्र आत्म्याच्या कृपेने सुसंपन्न होऊन ख्रिस्ता ठाई आम्ही एक शरीर व एक आत्मा व्हावे असे आम्ही विनवितो। तुझ्या चरणी शाश्वत दान म्हणून तो आम्हा सर्वांचे तुला अर्पण करू। आम्हासाठी सतत मध्यस्थी करणाऱ्या देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, तुझे पवित्र प्रेषित विजयी रक्तसाक्षी व सर्व संत संत जॉन मारी वियांनी ह्यांच्याबरोबर आम्हा सर्वांस स्वर्गीय सुखाचे वारसदार करू। हे प्रभू, तुझ्याबरोबर आमचा समेट घडवून आणणारा हा बली साऱ्या जगाच्या शांतीला व कल्याणाला कारणीभूत हो। आमचे पोप फ्रान्सिस, आमचे आर्चबिशप फेलिक्स, इतर सर्व महागुरु व धर्मगुरू आणि तुझ्या पुत्राने मिळविलेले सारे प्रजाजन अशा या यात्रेकरू ख्रिस्त सभेला तुझ्यावरील श्रद्धेत दृढ कर। हे स्वर्गीय पित्या, तुझ्या इच्छेनुसार तुझ्यासमोर जमलेल्या तुझ्या कुटुंबाच्या प्रार्थना ऐकून घे। दुरावलेल्या तुझ्या सर्व लेकरास दयेने व प्रेमाने एकत्र आण। मरण पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींचे
आणि तुझ्या कृपेत यहलोक सोडून गेलेल्या सर्वांचे तुझ्या राज्यात स्वागत कर. सर्व चांगुलपणाचा उगम असलेल्या आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझ्या वैभवाचे दर्शन आम्हाला सर्व काळ घडेल अशी आम्हाला आशा आहे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्ता सह ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आज आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर, जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे, कारण राज्य अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांतीवंदन करूया. जग पाप हर का परमेशा को करा सुडी दया धारा आमावरी प्रभुवरा. जग पाप हर का परमेशा को करा सुडी दया धारा आमावरी प्रभुवरा. जग पाप हर का परमेश को करा शांति वर्षा व करा आमावरी प्रभुवरा. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा, ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. जिसावा अखंडित हा ख्रिस्त प्रभु सेवेशी. सुमने हो निगळुनी पडावे प्रभुच्या पद कमळाशी. देह जिसावा अखंडित हा ख्रिस्त प्रभु सेवेशी. घेऊनी हाती प्रभु सुवार्ता शिकऊ गाता गाता. निर्मल करुनी मने आपुली वाहो दीनपतीता. एक जुटीने कंबर बांधु करू निर्धार मनाशी.
देह जिजावा अखंडित ख्रिस्त प्रभु सेवेशी सुमने होनी गळूनी पडावे प्रभुचा पद कमळाशी देह जिजावा अखंडित ख्रिस्त प्रभु सेवेशी ख्रिस्त प्रभु सेवेशी ख्रिस्त प्रभु सेवेशी। हे माझ्या प्रिय येशू, तू अंतरावरील पवित्र साकरामेंतात जातीने हजर असतोस यावर माझी नितांत श्रद्धा आहे। सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे। तू माझ्यामध्ये यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे। या दिवसात मी तुला पवित्र मिसा साकरामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतकरणात ये। तू नेहमीच माझ्यासोबत असतोस। मी तुला मिठी मारतो। तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस। पवित्र मरियेमध्ये राहणाऱ्या प्रभू येशू, ये आणि माझ्यात राहा। तुझ्या पावित्र्याच्या आत्म्याने, तुझ्या संपूर्ण सामर्थ्याने, तुझ्या रहस्यामधील सहभागीतेने आणि तुझ्या परिपूर्ण मार्गाने माझ्यात राहा। हे दैवी अतिथी, माझ्या आत्म्याला सामर्थ्यशाली अशी जिवंत श्रद्धा दे। परिपूर्ण नम्रतेसाठी अबाधित अशी श्रद्धा दे। मला माझ्या पापांबद्दल कायम दुःख वाटू दे। तुझ्या दैवी योजनेसाठी संपूर्ण परित्याग करण्यासाठी, उत्कृष्ट दैवी ऐक्य साधण्यासाठी तुझ्यासह माझं मन आणि हृदय एकत्र कर। आपण प्रार्थना करूया। हे प्रभो, तुझा संत जॉन मेरी वियाने याचा सन्मान करीत असता आम्ही स्वर्गीय भाकरीचा स्वीकार करीत आहोत। आम्ही साजरा करीत असलेल्या ह्या ख्रिस्त शरीर विधीद्वारे आम्हाला सार्वकालिक आनंदात सहभागी होण्यास पात्र कर, ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो। आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। सर्वशक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो। आमेन। आपल्या आचरणाने आणि आपल्या शब्दाने प्रभू ख्रिस्ताच्या सुवार्तेला जीवनामध्ये साक्षी देण्यासाठी तुम्हा सर्वांस पाठविण्यात येत आहे, देवाचे आभार मानूया। कोरोनाबाधित लोकांसाठी प्रार्थना। हे सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस। या विश्वातील वेगवेगळ्या भागातील कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना तू दयनीय ऐक। कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो। या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टर्सच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो। लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलता यावीत, त्यांच्या फलद्रुप्तीसाठी आम्ही प्रार्थना करतो। ही प्रार्थना मी प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो। आमेन। प्रिय बंधू भगिनींनो, आज संत जॉन मारी वियानी, सर्व धर्मगुरूंचा आश्रयदाता ह्याचा सण, आपले मेंढपाळ आर्चबिशप फेलिक्स हे आम्हा सर्वांच्या त्यांच्या धर्मगुरूपदामध्ये आमचं धर्मगुरूपद आहे, त्यांना आम्ही शुभेच्छा देतो। त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करतो धर्मप्रांताचं आणि ख्रिस्तसभेचं नेतृत्व करण्यासाठी। तसेच आपल्या धर्मगुरूंसाठी आजच्या दिवशी प्रार्थना करा। तू याजक युगा युगाचा, तू याजक युगा युगाचा, जगतातुनी मी तुला निवडिले, जगतातुनी मी तुला निवडिले, चल ध्वज घे प्रीतीचा।